खरंच गणेश टिळेकर म्हणजे अक्षरशः एकदम बिनधास्त मुलगा आहे. पुन्हा आपण धुक्यामध्ये आलेलो आहोत. क्या बात है. अप्रिशिएट ये चीज का मैं करना चाहता हूँ कि हिमालयन लड़की ज्यादा चला दे क्योंकि उसका वेट ज्यादा होता. 14,000 आमचा पगारच असतो आणि 14,000 एका दिवसात घातले तर काय करणार. बरोबर ना. आपको देख के मेरे को अच्छा लगा. घर पोहोचने अंजलो नाही आलेत ना. नरकात जाल तुम्ही. नरकात नरकात जाणार तुम्ही. नरकात. नमस्कार मित्रांनो, मी गणेश टिळेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठे चाललेलो आहोत. येस, आज आपण चाललेलो 15 ऑगस्टच्या राईडला कर्जतला M17 ग्रुपसोबत. आणि खरंच खूप मजा येणार आहे. आणि व्हिडिओमध्ये एक सरप्राईज आहे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच किंवा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल. आणि माझ्या मागे तुम्हाला तलावपाली दिसतं. तुम्हाला दाखवतो बघा, तलावपालीचे इथे उभे आहे मी. समोर तुम्ही बघाल तलावपाली तुम्हाला दिसते. आणि इथे अशी आपली बाईक आहे तुम्हाला इथे पुढे उभी आहे. चला मग व्हिडिओची सुरुवात करू. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा फ्रीमध्ये. कारण खूप वेळ लागते व्हिडिओमध्ये, पण काही सेकंड लागतं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद आणि अजूनही केलं असेल करून घ्या. चला पण आता मोटो लॉक सेटअपमध्ये भेटूया. निघायला पाहिजे. किती वाजलं? 5:51. आणि खरंच खूप बरं वाटलं. खूप वर्षानंतर एवढं सकाळी मी तलावपालीचे इथं आलं. खरंच खूप बरं वाटलं. सध्या मी एकाला पिक करण्यासाठीच चाललेलो आहे मुलुंडच्या एक नाक्याला. आणि तिथून आपल्याला ऐरोली टोल नाका क्रॉस करून मुलीला जाणार. तिथे आपला मीटिंग पॉईंट आहे मॅकडॉनल्डच्या इथे. नेहमी तिथंच असतो आणि आजही तिथं आहे. आणि खरंच खूप मजा येणार आहे. आणि खरंच खूप बरं वाटतंय. आणि जे पण काय घडत जाईल तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. चला माझी व्यक्ती आपल्या आजच्या राईडमध्ये आहे ते तुम्हाला पुढे गेल्या ओळख करून दाखवतो. चला. A few minutes later. ऍक्च्युअली झालेलं आहे माझा पोपट. ऍक्च्युअली जी व्यक्ती येणार होती ती काय कॉल उचलत नाही ना, मॅसेजचा रिप्लाय देते. ऍक्च्युअली त्याला यायचं नसेल. चल भावा बघ, येऊन गेल्यानंतर बोलू नको. मी आलो नव्हतो म्हणून बघा. इथं आयलो ठाणे आहे आणि इथून मी आता परत चाललो. नाही तर बोलाल की मी खोटं बोलतो. येऊन गेलेलं आहे. आणि आपला मीटिंग पॉईंट जो होता 6:30 होता. आणि आत्ता मला वाटतं जेमटेम किती वाजलं तुम्हाला लाईव्ह दाखवतो. जास्त नाही, 6:30 झालेलं. म्हणजे आपण खूप लेट आहोत आणि अजून आपल्याला लेट नाही व्हायचं. त्यामुळे डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात करू. आणि जी व्यक्ती येणार होती जी नाही आली, तुम्हाला नरकच जागा नाही भेटणार, लक्षात ठेवा. कारण की सकाळी लवकर उठून आलो आहे मी इथं. मला इथे याची गरज पण नव्हती, पण तरी पण आलो आहे. राग आला. ठीक आहे, रागावर कंट्रोल करून आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करू. चला चला, थोडासा राग शांत करतो आणि तुम्हाला डायरेक्ट पुढे मिळतो. चला फायनली आपण मीटिंग पॉईंटच्या इथं पोहोचलेलो आहोत. आणि आपले सर्व बायकर मित्र इथे दिसतात. आज आपला मीटिंग पॉईंट आहे. अरे प्रसन्न पण आला. क्या बात आहे. अरे क्या बात आहे. निलेश वय खरंच खूप बरं वाटलं. ह्या क्षेत्रावर उतरणारे दोन व्यक्ती आहेत माझी इन्स्पिरेशन. एक आहे रोहन पवार, दुसरा आहे गणेश टिळेकर. तू पाठीमागून आला. अरे थँक्यू. तुझं मोठे पण आहे रे, बाकी काय नाही. जे काय असेल ते खरंच गणेश टिळेकर खूप खूप मनापासून आभार मानतो. आज लोकांनी तुमचं भले दोन व्हिडिओ असतील नाहीतर काही असतील, पण जे काय असेल ते गणेश आणि रोहन पवार ह्या दोघांमुळे. आणि भावानी चॅनल चालू केलं. भावाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं काय जाणार नाही, एका लाईकनी एका सबस्क्राईबनी आम्हाला प्रेरणा मिळते. तर प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, प्रेम द्या. प्रेमाशिवाय लोकांना पैसे नसते पाहिजे, आम्हाला फक्त प्रेम पाहिजे असतं. ते फक्त तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबनी येतं. नक्की करा. आणि तुम्ही जर बघत असाल तर प्लीज ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे नाव येतं सगळं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि फायनली आपण आपल्या मीटिंग पॉईंटच्या इथं आलेलो आहोत. आणि क्या बात आहे. कोण कोण आहे भावा? प्रसन्न भावा.
कसा आहेस? मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी 15 वर्षाला आलो आणि परत पुन्हा त्याच ठिकाणावर राहायचो. आणि तेव्हा पण आता जे सगळे काय आहेत बाईक लावले आता. हां निघालोय बाई, झोपलोच नाही रात्रभर घरी. अरे मी 4 वाजता निघालो, एक जण येणार होतो थर्ड दिल्ली मध्ये. अच्छा बघितला. हां थांबत थांबत येत होते त्यांच्यासाठी थांबत थांबत आलो. पहिले इकडे भरपूरशे ग्रुप होते. अरे मी कन्फ्युज झालो, त्यांचे 2-3 ग्रुप दिसले, कन्फ्युज झालो होतो. मी पण कन्फ्युज झालो, थांबत 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 आलो. मग माहिती होतो. ओके ओके कैसा भाई? एकदम बढिया भाई, एकदम बढिया. आपलं ग्रुप चा ऍडमिन अजून कोण दिसत का? आज आहे निखिल सर. कसे आहात? कसे आहात? मस्त मस्त. आता जस्ट आला आणि इथं कार आहे त्याच्या पुढे तर तुम्ही बघा. तुम्हाला बाईकचा खरा नको त्या बात आहे. इथून बघा असं पूर्ण अशी गर्दीच गर्दी आहे आणि बेटर पॉईंट सुरू झालेला आहे. आणि त्या बात आहे बघा बाईकचा आहो मस्त. समोर बघा असं पूर्ण बायकर सुद्धा आहेत, कलमा आहे, पेंजन आहे, आणि खरंच खूप मजा आणे. आणि आपला निलेश भाऊ तुम्ही बघितलं असं ब्लॉग मध्ये भावाचं पण चॅनल सबस्क्राईब करायला बसलं का नाही गेलं तर तुम्ही नरकच झाले लक्षात. खरंच गणेश टिळेकर म्हणजे अक्षरशः एकदम बिनधास्त मुलगा आहे, माणूस आहे. खरंच त्याला त्यांच्या चॅनलला नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. तुझं मोठे पण आहे नाही खरंच खरंच नाही खरंच मी नि शब्द सर. कसं फायनली आपली मीटअप संपलेलं आहे आणि आपण चाललेलो. चला पण आता मोटो लॉक सेटअपमध्ये भेटा कारण की आता सगळे रायडर तयार होतात. चला चला माझा निघा बिअर डोलू 1250 GS. या माझा आता आपण JNPTC रोडनी जाणार आहोत. मला वाटतं जेमतेम 1/4 पाऊण तास तरी लागेल आपल्याला जायला. BMW क्या सगळे BMW रायडर क्या बात आहे. एवढ्या BMW बाईक्स मी आज पहिल्यांदा बघतो आणि खरंच खूप बरं वाटतं. ते पण एका जागेवरती मी एकत्र सुद्धा घरी 3 पाहिल्या नाही. ते एवढा बघतोय खरंच खूप बरं वाटतंय. आणि पुन्हा एकदा जर कोण व्हिडिओ हा पाहत असेल तर त्यांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे BMW 1250 GS. प्रत्येक ॲडव्हेंचर बाईक रायडरचं हे स्वप्न असतं की त्यांनी BMW 1250 GS घ्यावी. आणि त्याच माझ्या बाजूने चालली चौकच्या इथं आलेलो आहोत आणि इथून आपलं लेफ्ट मारून जायचं पुढे. फायनली आपण चौकच्या इथं आलेलो आहोत. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघत असाल तुम्हाला मोरवे डॅम दिसतं आणि तिथं मोठ्या अक्षरात नवी मुंबई महानगरपालिका लिहिले आणि तिथं दुकाने भरलेलं तुम्हाला दिसतं. हा ईश्वरगड आहे पण आता दुकाने भरल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे. 10 ते 15 दिवसाने तुम्ही पाहिलं असेल तर खूप मोठी जीवित हानी झाली होती आणि मला वाटतं 100 लोकं गाडली गेली होती 100च्या आसपास. पण त्यातली काही 27 का 28 जणच भेटले आणि बाकीच्यांना मृत घोषित करण्यात आलं. तर पावसाळ्यात अशा काही दरडी कोसळत असतात त्यामुळे मोठ्या मोठ्या घटना घडत असतात. समोर बसाल तुम्हाला माउंटन दिसत आहे आणि पूर्ण दुकाने भरलेले आहेत. आणि या साईडला आहे कलावंती दुर्ग आणि प्रबळगड. आणि जसं की मी तुम्हाला ईश्वरगड सांगितला तो या साईडला आहे. आता तो मागे गेलं आणि या साईडला कुठेतरी सोंडाई फोर्ट आहे आणि खरंच खूप बरं वाटतं. कधी आलात तर नक्कीच या फोर्टला व्हिजिट करा. पावसाळ्यात तो 1 नंबर असा आणि हिवाळ्यात आला तर क्या बात आहे. सोलभ सुहागा म्हणजे पाऊस नसतो, दुकाने भरलेला तुम्हाला डोंगर पाहायला मिळतो. खरंच खूप मजा येते. आणि सोंडाई फोर्टचा पण सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर वरती आयकार्डवर लिंक येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन म्हणजे टचकर क्लिक करा आणि बघा. पण हा व्हिडिओ आधी बघा, त्यानंतर तो व्हिडिओ बघायला जावा. आणि खूप थंड हवा लागायला सुरुवात झालेली आहे. फायनली आपण आपल्या रिसॉर्टच्या इथं आलेलो आहोत आणि इथून आपल्याला राईट मारायचं. करू माय जय हिंद जय हिंद.
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय रिसॉर्टचे इथं आलेलो मागे तो तुम्ही बघाल तुम्हाला सर्व बाईक्सचं लाईनअप इथं दिसेल आणि इथून असं आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आपल्याला टोकन दिलेलं आहे टोकन सिस्टम आहे आणि माझ्यासोबत अजित आहे दोन जणांचं आमचं टोकन आहे आणि इथे कार येणार आहे ती इलेक्ट्रिक कार असते ती आपल्याला आतमध्ये घेऊन जाईल आम्हाला घेण्यासाठी इलेक्ट्रिक कार आलेली आहे आणि आम्ही बसतो आहे आता शॉर्टकट बसतो Friend, our love was so magnificent. I tried so hard to know as far as I could ever go. I think I found myself. I think I went through hell. 'Cause I tried to love. Your love was right above. Finally, आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इलेक्ट्रिक कार आता परत बाकीच्यांना घ्यायला जाणार आहे आणि समोर तुम्ही विंटेज कारचं कलेक्शन तुम्हाला दाखवतो आणि सलमान भाई पण आहे हे ना इकडे 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 जाऊ आणि इथं तर खजाना आहे विंटेज कारचा जसं की लास्ट आपण विंटेज बाईक कलेक्शनचा टाकलं होतं आणि खूप तो व्हिडिओ चालला आणि खूप लोकांना आवडला आणि असंच काय तुम्हाला कार दाखवतो समोर बघाल क्या बात आहे 90s कार आहे आय थिंक मर्सडीची कार आहे माझ्या माहितीप्रमाणे येस 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 मर्सडीचीच आहे आणि या साईडला आलात तर ही ओपेल आय थिंक ओपेल आहे का ओपेल नाव आहे आणि अँबॅसेडर काय होतं लेजंड तुमच्या समोर आहे ही डिस्कंटिन्यू झाली 2014 का 15 झाली होती अजून तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यात जुनी कार मला असं वाटतं ही आहे समोर बघत असेल तुम्हाला हे दिसते आय थिंक मला कारचं नाव माहीत नाही जे पण कळलं तर तुम्हाला स्क्रीनवरती नाव दिसेल जी पण काय माहिती असेल तो 800 आहे येस अल्टो 800 आहे आणि क्या बात आहे इथे पण अँबॅसेडर ही जुनीवाली अँबॅसेडर आहे ती पण अँबॅसेडरच आहे पण ती मला वाटतं जनरेशन वेगवेगळं आहे बघा अल्टो बघा कोणी पाहिली नसेल तर बघा 90s अल्टो आहे कडक एकदम पुन्हा असं लाईनअपच येईल परत खूप बरं वाटलं असं बघून आपण लास्ट लॉक टाकला होता विंटेज बाईक कलेक्शनचा जो महाबळेश्वरमध्ये आहे आणि तो व्हिडिओ खूप लोकांना आवडला आत्ता पण आवडतो लोक बघतात जर तुम्ही पाहिलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आयकार्डवर लिंक येत असं जाऊन बघा आणि काय सुंदर अशी दिसते तर मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये दाखवतो नक्की बघा आवडत लाईक करा चला नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट आवडले असेल आवडतं तर लाईक करा आणि आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये काय घडलं तुम्हाला सांगतो पण जाता तुम्हाला एक स्पेशल अशी कार दाखवतो ही कार तुम्ही अमिताभ बच्चनच्या खूप साऱ्या पिक्चरमध्ये पाहिली असेल आता याचा मॉडेल नंबर माहिती आहे मर्सडीजची आहे खूप रेअर आहे आणि जेवढा पण तुम्हाला कार जसं खूप म्हणजे खूप रेअर आहेत सगळ्यात जास्त रेअर तर मला ती ही वाटते आता तिचं मला नाव माहीत नाही कळतं इथं स्क्रीनवरती येईलच आणि काय बात आहे खूप बरं वाटते आणि चला मग आतमध्ये जाऊ जे पण काय असेल तुम्हाला हळूहळू सांगत जाईल चला आपण आता रिसॉर्टच्या आतमध्ये आलेलो आहोत इथं तुम्हाला तुम्हाला पूर्ण असे
रिसॉर्टमधले रूम दिसतील आणि खूप कॉस्टली आहेत. जायचं कुठे पण समोर वहल तुम्हाला दिसत विला डॅबमध्ये आहे, इथे पण आहे आणि खूप मोठं फार्म हाऊस आहे. माझ्या माहितीप्रमाणे, आता मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण तुम्हाला वन नाईट डे स्टे करायचं असेल इथे 14 ते 15 हजार रुपये त्याचा रेट आहे पर पर्सनचा. खूप कॉस्टली आहे आणि तो प्रत्येकाला यायला भेटत नाही. मोस्टली जे मिडल क्लासचे माणसं आहेत त्यांना तर यायलाच भेटत नाही. आणखी 14 हजार आमचा पगारच असतो आणि 14 हजार एका दिवसात घातले तर काय करणार, बरोबर ना? 14 हजार पगार असतो आपला. आजीत असं लागलं मी बोललो, मग आपला पगार 14-15 हजार मोजले आणि प्राइस 14-15 हजार. कमवायचं काय आणि घालवायचं काय. असं लय ते पण खरं हे मुद्द्याचं आहे, महत्त्वाचं आहे, मुद्द्याचं म्हणायचं महत्त्वाचं आहे. असतं. चला फायनली ब्रेकफास्ट पॉईंटची इथं पण आलेलो आहोत. खूप बरं वाटतं. ऑलमोस्ट सगळ्यांनी मला वाटतं ब्रेकफास्ट करायला सुरुवात केलेली आहे. आय थिंक इथे एंट्री वाट कार्ड मोबाईलमध्ये. आता जस्ट ब्रेकफास्ट घेतला आणि आलोय बघा आपला असा ब्रेकफास्ट. खूप काय विचित्र आहे आणि निलेश आहे, निलेश पण करतो त्याचा मित्र. खूप बरं वाटतं. असं वाटतं जास्त पैसे दिले 500 रुपये देऊन, असं वाटतं जास्त पैसे दिले. खूप बरं वाटतं. याच्यावर मग खातो, मग बोलू आता खाताने काय दाखवू तुम्हाला. चला A few minutes later. ब्रेकफास्ट करून झालेलं आहे. मला वाटते 172 एकर मध्ये आहे पूर्ण क्षेत्र. त्यात आपल्याला एक राईडनी फिरायचं आहे. आपण चालत तर फिरू शकत नाही आणि ही सगळी आपले मित्र आहेत इथून बघत. असं निलेश आहे, काही नवीन आपल्याला ओळख झालेली आहे आणि अजितला ओळखतो तुम्ही, R15 रायडर. मला आता लक्षात आलं की आतमध्ये आलं पण आतमधला काय टूर केला नाही. चला आपण आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो. जेव्हा मी ब्रेकफास्ट केला होता समोर बघत असेल तुम्हाला पूर्ण असं तुम्हाला बुफे काउंटर दिसत असेल. इथेसुद्धा आहे असं पूर्ण ऑल ऑफ यू आहे. आणि या साईडला जो तुम्ही आलात आपला भाऊ आहे. स्पेशल थँक्स फॉर या भावाला, कारण की इसके वजह से ये टूर जो ऑर्गनाइज हो पाया बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. आना फिर से कभी भी, इसको भी आना है यहाँ पे, मैं हूँ यहाँ पे. जो भी बेस्ट रेट कर सकता हूँ आपको दे दूंगा. अच्छा, बहुत अच्छा लगा और खाना तो मस्त है, एक नंबर. थैंक यू. मिलते रहेंगे लाइव काउंटर और इतना स्प्रेड इटालियन अमेरिकन. आप यहाँ पे क्या करते? मेरा यहाँ पे इनके साथ ये है कॉन्ट्रैक्ट, तो मैं इनका कॉफी शॉप सेटअप कर रहा हूँ. ओके, तो वो पूरा डिजाइनिंग मेन्यू प्लानिंग वो सब मैं कर रहा हूँ. अच्छा लगा, बहुत मस्त. उसके लिए वो बेसिस पे मेरा है अपना, तो अरेंज करा दिया. चलेगा. अच्छा, चलो फिर. चलो, थैंक यू. खूप बरं वाटलं, बाल वाटू. आणि पूर्ण जे हे जे अरेंजमेंट होतं ह्यानेच केलं होतं आणि खूप बरं वाटलं. आणि आपण जिथं आहोत पूर्ण बरं असेल तुम्हाला चारही बाजूने. फुल ए सी आहे आणि आम्ही बाहेर बसलो होतो इकडे तुम्हाला दाखवत. या साईडला आम्ही बसलो होतो आणि तिथे कॉफी काउंटर आहे आणि इथून आता बाहेर चाललेलं. फायनली आतमधला टूर म्हणजे पूर्ण ऑल शूट करून झालेलं आहे. सिनेमॅटिक नाही शूट केलं कारण की वेळ कमी आहे आपला. आता आपण स्विमिंग पूलच्या इथं चाललेलो आहोत. जस्ट तुम्हाला दाखवत आता का स्विमिंग आम्ही करणार नाही, तसं माझं नेहमीच स्विमिंग मी करत असतो. समोर बघा तुम्हाला स्विमिंग पूल दिसायला सुरुवात झालेली आहे. मस्त आहे ना, एक नंबर. मला डुबकी फुल क्लीन पाणी आहे जसं की आमच्या इथं असतं. 3.9 फीट आहे. आय थिंक मला वाटतं पुढे अजून जास्त असेल. काय व्ह्यू आहे, एक नंबर. आपण तिकडं ब्रेकफास्ट केला होता आणि इथं जो स्टेचं ऑप्शन आहे, जसं की मी मगाशी बोललो तुम्हाला, पर नाईटचे म्हणजे पर डेचे पकडले 24 आवर्सचे काहीतरी. सो 13 का 14 हजार पासून स्टार्टिंग आहे. डिपेंड आहे तुमची ओळख किती. ओळख असेल तर तुम्हाला अजून कमीमध्ये मिळेल, नाही तर मग 13-14 हजार पकडून चाला. आणि चला मग अजून काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत. पुन्हा आम्ही चाललेलो, आता कुठं चाललं आम्हाला पण माहीत नाही. आता पार्किंगला गेलो कळेल कुठं चाललं. एक मिनिट, एक मिनिट, एक जण बसेल, एक जण इकडे इकडे या. सर कुठं चाललं आम्हाला पण माहीत नाही, पण चाललं कुठं. तर
नाश्ता फुल झाला. आता आपल्याला बाईक चालवणं होणार आहे की नाही माहीत नाही. त्यांनी झोपण्याची व्यवस्था पण करा परत. खायचं आणि झोपण येणार त्याला. आपल्याला थोडं जास्त कॉस्ट मोजावं लागेल. आपल्याला महिन्याचा पगार गेला. अरे देऊ बोकडं नाही अरे कोंबडे सॉरी. हा अरे इथूनच हाकलणार आहे आपण. मरण फिरणार आहे वाटतं इकडं. तू हाकलले का आपल्याला? फायनली पोचलेलो आहोत. आता इथून कुठं जाणार आम्हाला पण माहीत नाही. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्त आवडला असेल तर तुमचं प्रेम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवंत चला.